म्हणजे 4 दिवसासाठी 40 कोटी जर आपण पकडले सरासरी, अजूनही काही कदाचित नवीन खर्च येऊ शकतो का? अजून पटण आमच्या पवेलियनचं सकाळी 8:30 वाजता केलेलं हे घटना बाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन पहिल्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 केलेलं आहे. नुसतं तुम्हाला जर सांगायचं तर तुम्ही कोणाचे माणूस आहात तर तुम्ही इथूनच ते 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना ईमेल करू शकले असतात. ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं हे काय? तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं. मायक्रोसॉफ्टला ज्याला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली, एवढं सर्वसामान्य ज्ञानसुद्धा ज्याला नसेल त्यांनी असं बोलणं, हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांची एक विशिष्ट लेवल असते. दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो जो मला आपण साधारण मागच्या आठवड्यात विचारत होता तो म्हणजे डायव्होर्सचा. आता डायव्होर्सबद्दल मला माहीत नाही आपण किती लोकांनी ऐकलं असेल, आज एक लेख पण वाचलं मी की अमुक मोठी फिगर दिली आहे 1.5 लाख कोटी आणि असं आणि तसं, जणू काय आत्ताच सगळी ही इन्व्हेस्टमेंट ह्या गेल्या 3-4 दिवसात आलेली आहे. पण थोडा खोल अभ्यास केला आपण, थोडं ट्वीट्स बघितले, थोडं त्यांच्या जे काही कामाची एक पद्धत आहे तिथे, कारण डायव्होर्सला मागच्या वर्षी मी देखील गेलो, देसाई साहेब देखील होते, आम्ही सगळेच नितीन राऊत साहेब होते, आम्ही पण तिथे जाऊन आलो आणि तिथे आम्ही कामं नीट महाराष्ट्रासाठी जी करायची असतात तिथे जाऊन काँग्रेसमध्ये ते बोलायचं असतं, वेगळ्या वेगळ्या MOU साईन करायचे असतात, हे आम्ही पण केलेलं. आता जर आपण ह्या डायव्होर्सच्या ट्रिपची थोडी चांगली थोडं चांगला अभ्यास केला डायव्होर्सच्या ट्रिपबद्दल तर असं कळून येतं की महाराष्ट्र सरकारच्या जो काही तिथे एक पवेलियन होतं किंवा महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता तो एकंदर 4 दिवसाचा असेल असं आम्हाला वाटतं, कारण 16 ते 20 असा कार्यक्रम ठरला होता. आता ह्याच्यावर अंदाजे खर्च जो आम्हाला कळत आहे आणि तो अजून वाढण्याची शक्यता आहे तो साधारणपणे 35 ते 40 कोटीच्या घरात आहे. म्हणजे 4 दिवसासाठी 40 कोटी जर आपण पकडले सरासरी, अजूनही काही कदाचित नवीन खर्च येऊ शकतो कारण अजून तिथे मित्रपरिवार गेलेला त्यांचा, काही वेगळ्या गाड्या वापरल्या गेले वगैरे, त्या खोलात मला जायचं नाही. पण हे सगळं होत असताना जर 35 ते 40 कोटी पर साधारण 4 दिवसावर खर्च येत असेल तर पर डे खर्च जर आपण मोजला तर साधारण 7.5 कोटी ते 10 कोटी पर डे खर्च असं मोजायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा 10 कोटी प्रत्येक दिवसाला त्यांनी तिथे खर्च केलेला आहे. ठीक आहे, मोठं पवेलियन घेतलं असेल जे काही त्यांना खर्च, आता काय की सरकारमध्ये खर्च दाखवायचा कसा हे योग्य रीतीने त्यांना माहिती असतं. पण हे जरी झालं तरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या डायव्होर्सला जाताना जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी चार्टर विमानाचा वापर केला. साधारणपणे 2 ते 2.5 कोटी ह्याच्यावर खर्च झाला असेल, हा देखील खर्च राज्यावर चाललेला आहे, मग तो MIDC तून दाखवतील की उद्योग खात्यातून दाखवतील मला माहीत नाही, ते दाखवणार खर्च. पण मुद्दा असा येतो, माझा आक्षेप ह्या चार्टर विमानाला नाही आहे, मुळीच नाही आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री चालले आहेत, काही महत्त्वाच्या बैठका असतात, जाऊ शकतात, वेळेत जायचं असेल, डेलिगेशन घेऊन जायचं असेल, तो खर्च योग्य असेल. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही कमर्शियल विमान सोडून देता आणि चार्टरचं विमान घेता, तुम्ही ते चार्टर प्लेन वेळेवर पोचायला घेता की उशिरा पोचायला घेता? कारण 16 तारीख जो पहिला दिवस होता ज्या दिवशी अनेक बैठका होत्या, ते काही इंडस्ट्रीज जे त्यांना भेटणार होते त्यांचे मला पण मेसेज आले की आज मुख्यमंत्री आलेच नाही, मुख्यमंत्री आलेच नाही. थोडी माहिती घेतल्यानंतर असं कळलं की मुख्यमंत्री साधारण 3:15-3 वाजता ज्युरिकला पोचले आणि त्यानंतर 4:30-5 वाजता 16 तारखेला पोचले डायव्होर्समध्ये. डायव्होर्सचा पहिला दिवस 16 तारीख होता आणि मला आठवतं की मागच्या वर्षी इथे माझ्याकडे आमचं हे पण शेड्यूल आहे, 22 मे 2022 पहिला दिवस होता आणि आम्ही उद्घाटन आमच्या पवेलियनचं 8:30 वाजता केलेलं हे घटना बाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन पहिल्या दिवशी 6:30-7 केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 40 कोटीचा खर्च जायला चार्टर विमान, म्हणजे तुम्ही वेळेवर पोचाल ह्याच्यासाठी, आणि एवढं सगळं करून ज्या दिवशी ज्या बैठका महत्त्वाच्या असतात त्या सोडून संध्याकाळी जेव्हा डायव्होर्स साधारणपणे शांत होतं, कारण बिझनेस डे हा 6:30 ते 7:30 चालतो, पोचल्यानंतर 1-2 बैठका झाल्या असतील पण आधीच्या ज्या बैठका होत्या त्या रद्द झालेल्या आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं शेड्यूल किंवा बैठकांचं कुठेही आम्हाला दिसलेलं नाही. तुम्ही त्यांचं CMOचं हँडल बघा, उद्योगमंत्र्यांचे ट्विट्स बघा, MIDCने तर एक सुद्धा ट्विट केलंच नाही आहे. म्हणजे MIDCचे CEO हे तिथे गेले होते की नव्हते इथपासून सुरुवात होते, कारण आम्हाला कळतं गेले होते, पण एक सुद्धा ट्विटरच्या फोटोमध्ये नाही, एक सुद्धा फोटोमध्ये नाही आहे. म्हणजे हा प्रकार नक्की काय? डेलिगेशनमध्ये कोणकोण होतं, अधिकृतरित्या कोण होतं, अनधिकृतरित्या कोण होतं, मित्रपरिवार सोबत गेलेले का, मग ते कुठे राहिलेले, त्याचा खर्च कोणी केलेला, गाड्यांचा खर्च कोणी केलेला,
हे सगळं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. पण जसं मी सांगितलं, 4 दिवस साधारणपणे 35 ते 40 कोटीच्या आज खर्च झाला. मुख्यमंत्री गेले 16 तारखेला, संध्याकाळी 5:30 वाजता तिथे पोहोचले, 6-6:30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर 1-2 बैठका झाल्या, पण तो दिवस तिथेच संपला. 16 तारीख ही अशीच निघून गेली. महाराष्ट्रासाठी ज्या महत्त्वाच्या बैठका घ्यायच्या होत्या त्या सगळ्या तिथेच थांबल्या आणि घेतल्या नाही बैठका. 17 तारीख उजाडली. 17 तारखेला जर आपण बघितलं, डायव्हर्समध्ये जो दिवस सुरू होतो, जसं मी सांगितलं, 7:30 सुरू होतो, ट्वीट्स थोडे लेट आले असतील, अपेक्षा आहे वेळेवर सुरू झाले असतील बैठका, पण जे काही एम ओ यूज करायचे होते ते मग 11-11:30 वाजता मला वाटतं त्यांची एक काँग्रेस जी तिथे काँग्रेस बोलतात त्याला, ते म्हणजे लगेच काँग्रेसमध्ये गेले नाही, ते आधी जाणार होते, आता नाही, ते आता दुसऱ्या पक्षात गेले. पण तिकडचं जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये त्यांना बोलायला एक स्लॉट होता. योगायोगाने त्याच काँग्रेसमध्ये मला बोलायला 3 स्लॉट मिळालेले त्यावेळी. यंदा मुख्यमंत्री असताना देखील 1 स्लॉट मिळाला. त्यांनी शाश्वत विकासावर मला वाटतं काहीतरी भाषण दिलेलं आहे. आता मला ते खरं ऐकायचं आहे, भाषण मी शोधतोय, कारण आरेची झाडं कापल्यानंतर, मग ते काय जंगलाच्या खालतून टनेल काढल्यानंतर, मुंबईचं जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे नक्की शाश्वत विकासावर काय बोलणार, ही मला थोडी उत्सुकता आहे. पण हे जरी असलं तरी 17 तारीख जे काही बैठका झाल्या असतील, लगेच 17 तारखेला संध्याकाळी 7:30 तिथून निघाले आणि मुंबईला आले. म्हणजे तुम्ही विचार करा, हे एवढं हास्यास्पद आहे की जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात खरं वेळेत पोहोचायला पाहिजे, कारण हे नुसतं स्वतःसाठी नाही तर हे राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे, देशासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल जे इंटरव्ह्यू तिथे पण केलेले आपल्याच चॅनल्सवर, तिथे हेच सांगत होतो की देशात कुठेही गुंतवणूक गेली तरी महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक राज्य हे पुढे आलं पाहिजे आणि ही गुंतवणूक देशासाठी महत्त्वाची असते. पण जेव्हा आपल्या देशातले एका महत्त्वाच्या राज्यातले मुख्यमंत्रीच लेट पोहोचतात, कदाचित जगाला दाखवायचं असेल की आम्हाला काही पडली नाही आहे, मग दुसऱ्या दिवशी 2-3 लोकांना सांगतात की आम्ही कोणाचे माणूस आहोत, आणि मग परत संध्याकाळी निघून येतात झपाट्याने. नुसतं तुम्हाला जर सांगायचं तर तुम्ही कोणाचे माणूस आहात, तर तुम्ही इथूनच तर 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना ईमेल करू शकले असतात. त्याच्यावर 40 कोटी खर्च करण्याची गरज काय? आणि मग जो महाराष्ट्राचं जे स्टेट डिनर होतं ते सगळे झाल्यानंतर निघाले. बरं, आता ह्याच्यात महत्त्वाची आणि दुसरी पुढची बाब, हे सगळं होत असताना अजूनही कुठच्या भेटी झाल्या, कुठचं शेड्यूल काही आमच्या लोकांसमोर आलं नाही, जनतेसमोर आलं नाही आहे. आमचं शेड्यूल मी तुम्हाला हाती देतो, तुम्ही बघा आमच्या सगळ्या बैठका, सगळे फोटोज हे ट्विटरवर आहेत. कारण सकाळी 8:30 आम्ही ते सुरू करायचो, 7:30 पासून सुरुवात व्हायची दिवसाची, तर रात्री 10-10:30 पर्यंत आमच्या बैठका चालायच्या आणि ते जग जाहीर आहे. सर, काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दावोसचा जो दौरा झाला मुख्यमंत्र्यांचा, 4 दिवसात 40 कोटी रुपये खर्च केले, त्याचा तपशील जाहीर करावा. राज्य शासन जो जो खर्च करतो त्याला ऑडिट असतं, एवढंसुद्धा मंत्री झालेल्या माणसांना कळत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं मागच्या शासनाचा ज्यावेळेला डाऊसचा दौरा झाला त्यावेळेला 74,000 कोटीची गुंतवणूक दाखवण्यात आली, त्याच्यापैकी 50,000 कोटीची गुंतवणूक ही आमच्याच 20 कंपनीची होती आणि उरलेली जी गुंतवणूक होती त्याच्यामध्ये फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती. तिथं असं महिंद्रा अँड महिंद्राचा करार झालेला होता जो जवळजवळ 10,000 कोटीचा होता, त्याच्यापैकी 2,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती. म्हणजे ज्या लोकांना फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक आणता आली आणि तीच 1,40,000 कोटीची गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट काढणं हे किती हास्यास्पद आहे हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ठीक आहे, मी वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं, आणि त्याच्यापेक्षासुद्धा वाईट गोष्ट अशी आहे की जे लोक आमच्यासारखी लोक जी ठाकरे कुटुंबियांचा अतिशय सन्मान करतात, उद्धव साहेबांच्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तरी मी कधी सांगण्याचं ते टाळतो, त्याच उद्धव साहेबांना ते एक्सपोज करतात असं मला स्वतःला वाटतं. कारण एक साधं उदाहरण मी आदित्यांना सांगतो, आपल्या त्यांनी उद्धव साहेबांशी बोलावं, खात्री करून घ्यावी. ज्यावेळेला रॉयल फॅमिलीमध्ये असं आहे की त्यांच्याकडे ज्याला सरप्लस पैसे होतात त्याला गुंतवणुकीसाठी त्यांचे दौरे असतात, चार्टर्ड फ्लाईटनेच असतात, जगभरातली लोक चार्टर्ड फ्लाईट्सनेच येत असतात, त्याच्यामुळे चार्टर्ड फ्लाईटने गेलं म्हणजे फार मोठा गुन्हा केला असं म्हणणं हे सुद्धा एवढं हास्यास्पद आहे की साधारण तत्व असं असतं की चार्टर्ड फ्लाईट जी जाते तीच तिथं थांबते आणि घेऊन येते. मुख्यमंत्री महोदयांचं कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग होतं, परंतु CM साहेबांचा दौरा लागल्यानंतर त्या दौऱ्याला मुख्यमंत्री राहणं आवश्यकच होतं.
तेव्हा 37,000 कोटी रुपयाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे केवढं मोठं एक इश्यू झाला असता महाराष्ट्रामध्ये झाला असता. स्वतःच्या पंतप्रधानांचा तो अपमान ठरला असता आणि त्याच्यामुळे जे फ्लाईट जातं त्याच फ्लाईटमधून आपण परत येतो. टेक्निकल फ्लाईटमुळे जर्मनीमध्ये हे फ्लाईट डिले झालं. ठीक आहे, तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं. 76 तास हे मुख्यमंत्री जर्मनी डावोसमध्ये होते, स्वित्झर्लंडमध्ये, आणि डावोसमधून ते फक्त 4 तास झोपलेले आहेत. 72 तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या, वेगवेगळ्या गुंतवणुका आणल्या, त्यांना भेटायला अनेक देशांचे जे प्रमुख आले त्याचीसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने हिणवण्याचा प्रकार हा सुद्धा घडला. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर गेलेलं आहे याचा विचार केला पाहिजे. 1,40,000 कोटी रुपये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही परदेशी गुंतवणूक ही जर भारतामध्ये करायची असेल तर भारतामधलं त्याला रजिस्ट्रेशन असायला लागतं. कोका कोलाला भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्याला कोका कोला इंडिया लिमिटेड नावाची कंपनी ती त्याला स्थापन करायला लागली. मायक्रोसॉफ्टला ज्यावेळेला भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली. एवढं सर्वसामान्य ज्ञानसुद्धा ज्यांना नसेल त्यांनी असं बोलणं, हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांचे एक विशिष्ट लेवल असते. त्यांनी कुठल्या तरी एखाद्या आपल्या प्रवक्त्याला असं बोलायला सांगितलं पाहिजे की जेणेकरून, आत्ता मी तुम्हाला उदाहरण दिलं की परदेशाचं शिष्टमंडळ आलं इथं गल्फ कंट्रीजचं, त्यांच्यासोबत स्कॉटलंडमध्ये असलेले माझे एक मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायची आणि त्यांना मुंबईला यायचं आहे. त्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांना वेळ द्या, छोटी इन्व्हेस्टमेंट नसते ते, एकावेळेला 20-25,000-50,000 कोटीची गुंतवणूक ही मंडळी करत असतात, त्यांच्याकडे तेवढे सरप्लस पैसे असतात दरवर्षी. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला वेळ नाही आहे म्हणून, आणि त्यांच्या सेक्रेटरीने असं सांगितलं की तुम्ही ह्यांना वेळ नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीज मिनिस्टरना सांगा. तर मी परत कळवलं की इंडस्ट्रीज मिनिस्टरना तुम्ही या, भेटायला या. त्यांनी चक्क नकार दिला. म्हणजे मुंबईत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीशी एवढे काळजी करणाऱ्या लोकांना हे बोलण्याचा अधिकार आहे का हे समजलं पाहिजे. आमच्यासारखी लोक तळमळत असतात की काही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक. 4 तारखेला माझ्या जर्मन कॉन्सुलेट बरोबर मीटिंग आहे, त्याच्यामध्ये जशी गुंतवणूक ते माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एज्युकेशनमध्ये करायला ते इच्छुक आहे, तसंच टुरिझममध्ये करायला इंटरेस्ट आहे. टुरिझम हे काय माझं खातं नाही, तसं आम्ही टुरिझमची माहिती मागून कशा तऱ्हेने गुंतवणूक कोकणामध्ये येईल त्याच्यासाठी जो प्रयत्न करतो आहे. आंतरराष्ट्रीय ज्यावेळेला मराठी परिषद घेतली त्यावेळेला आम्ही गुंतवणुकीसाठी वेगळा एक चॅप्टर निर्माण केला. त्या गुंतवणुकी ज्या येणार आहेत त्या अलाहिदा आहेत, त्याच्यापैकी अनेक लोक डाऊसला आलेले होते जे मुंबईला आले ते. शेवटी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम पाहिजे, महाराष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे. ज्यावेळेला 2 मजली त्या ठिकाणी आपला पॅव्हिलियन होता जो जगातल्या पहिल्या 5 क्रमांकामधला होता, अनेक लोक त्या ठिकाणी आले, मित्तल आले, श्री श्री रविशंकर आले, सर्वांनी कौतुक केलं की एवढं भव्य महाराष्ट्र, शेवटी भव्य आहे आणि महाराष्ट्र भव्य राहायला पाहिजे. मराठी भवनाबद्दल काल मी मीटिंग घेतली, त्याच्या शेजारी माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा प्लॉट आहे. मी सांगितलं मराठी भवनाची बिल्डिंग ही सर्वोत्कृष्ट बिल्डिंग मुंबईमधली असली पाहिजे, एवढा मराठीबद्दल मला अभिमान आहे. मराठीची सगळी डिपार्टमेंट जी नवी मुंबईमध्ये नेली होती आणायला सांगितली. मराठी माणसा ज्याच्यामुळे शिवसेना उभी आहे त्या मराठी भाषेचं भले तुम्ही इनिशिएट केलं असेल, पण तुम्हाला हे माहिती नव्हतं का की तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक प्लॉट अर्जा केला आणि तो त्या मराठी भवनासाठी दिला, मग एज्युकेशन डिपार्टमेंटशी तुम्ही का बोलला नाही, ह्याला दूरदृष्टी म्हणतात. तुम्हाला एवढा मोठा प्लॉट दिला 1,200 कोटी रुपयाचा, जगभरामध्ये जी ॲक्वेरियम आहेत ही जमिनीच्या खाली आहेत. 1,200 कोटींची जी आमची जमीन आहे शासनाची, त्याच्यावर त्यांनी केलेला प्लान बघा. आणि म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये, मी असं लहान मूल असं म्हणत नाही, परंतु युवक असतात, त्यांनी मॅच्युरिटी आणली पाहिजे. आपण शेवटी शासनासाठी काम करतो, अनेक मुख्यमंत्री आमचे चार्टर फ्लाईटने पूर्वीसुद्धा गेलेले आहेत, भारतातले अनेक मुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने हे करतात. आणि पंतप्रधानांचा दौरा असताना तुम्ही जर अशी टीका करत असाल ती गैरलागू आहे. महाराष्ट्राला अभिमान आहे शिंदे साहेबांचा की दिवस रात्र ते काम करत असतात आणि तेच काम त्यांनी डावसला जाऊन केलं.